नमस्कार मित्रांनो, मी आहे विशाल ठोंबरे. मित्रांनो, आज मी आलोय कराड इथल्या प्रीती संगम इथं. प्रीती संगमवर एकटा का आलोय असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर कराडमध्ये आलेलो एका हॉस्पिटलमध्ये. मला कोपराला इंजुरी झालेली, त्याच्या ट्रीटमेंटसाठी आलेलो. पण तिथं डॉक्टरांचं दोन ऑपरेशन पेंडिंग असल्यामुळे ते ऑपरेशन करणार आहेत. तोपर्यंत मी जरा इकडं फिरायला आलोय. कराडमधला हा स्पॉट आहे, टुरिस्ट स्पॉट आहे. कृष्णा आणि कोयना नदीचा इथं संगम होतोय. मित्रांनो, दोन्ही नद्या महाबळेश्वर इथं उगम पावतात, सगळ्यांना माहीत असेल. महाबळेश्वरवरून नद्या वाहत येत येत पुढं मोठ्या होतात आणि कराड इथं उत्तरेकडून कृष्णा नदी येते आणि इकडे दक्षिणेकडून कोयना नदी येते. समोरसमोर त्यांचा संगम होतोय. त्या स्पॉटला प्रीती संगम असं म्हटलं जातं. बऱ्याच जणांनी इथं भेट दिली असेल. जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्हाला संगम दाखवतो. मित्रांनो, हे सुंदर गार्डन आहे. झाडावर वटवागळं बघा इथं. मित्रांनो, हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं स्मारक आहे. इकडे त्यांची समाधी बघू शकतोय. हे संगमेश्वर मंदिर आहे इथं. मित्रांनो, आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जरा पाणी कमी आहे. आता मी उभा राहिलो, तो नदीचा काट आहे, वाळू वगैरे दिसते. तुम्हाला संगम दाखवतो. संगम ऍक्च्युली ज्या ठिकाणी होतोय तिथं पाणी असं गोल गोल फिरल्यासारखं दिसतंय. दोन्ही नद्यांचा प्रवाह एकमेकाला थडकतोय, तिथं असं गोलाकार तयार होतोय. हे बघू शकता मित्रांनो. हे बघा, इकडून कृष्णा नदी येते आणि इकडून कोयना नदी येते. दोन्ही नद्यांचा संगम होऊन त्या वाहत पुढे जातात. हे बघा, इथं लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे आणि घसरगुंड्या वगैरे दिसतंय इथं. मित्रांनो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासमोरच जवळपास 7-8 मंदिर आहेत. ते मंदिर तुम्हाला दाखवतो बाहेरूनच. नारायणेश्वर मंदिर आहे मित्रांनो, इकडं नीळकंठेश्वर मंदिर आहे, इकडं गोपाल कृष्ण मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर आहे, इकडं कृष्णाबाई मंदिर आहे, इकडं सिद्धेश्वराचं मंदिर आहे. हे समोर गेट आणि इकडं संगम दिसतोय बघा. आणि इकडं समोर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण गार्डन आहे. कृष्णाबाई मंदिरात मी आलो मित्रांनो. मित्रांनो, वाडीवरच्या स्टोरीचा एक फॅन भेटला आहे. नाव काय वाजलं? किती दिदी तू? नाव काय? मयी आणि आश्रयश आहे. तुझं नाव? मित्रांनो, हे नवग्रह ब्रह्मदेव व सरस्वती मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला आज काय. मित्रांनो, इथं नवग्रहांच्या इथं मूर्ती दिलेल्या आहेत. सगळ्या ग्रहांच्या देवतांच्या मूर्ती आहेत. इकडं ब्रह्मदेवाची मूर्ती आहे, इकडं सरस्वतीची मूर्ती आहे. दाखवतो तुम्हाला जवळून. इकडं आईस्क्रीम आणि पाणीपुरीचे स्टॉल आहेत. वेळ पण आहे इथं. भूक तर लागली, आता बघूया काहीतरी खाल्लं पाहिजे. माझ्या एका मित्रांनी सांगितलेलं इथं पाणीपुरी भारी भेटते. आता पाणीपुरी मी कधी खात नाही, पण एकदा टेस्ट करून बघायला हरकत नाही. पाणीपुरी दिसतं, खाऊया. मित्रांनो, पाणीपुरी एक नंबर होती. तुम्ही कधी कराडला आला तर इथलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या उद्यानाला अवश्य भेट द्या आणि प्रीती संगमला अवश्य भेट द्या. मित्रांनो, हा व्लॉग आवडला असेल व्लॉगला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. बाय बाय.